सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। भिवंडी शहरातील हरित पट्ट्यातील बांधकामावर कारवाई सुरुवात झाली आहे, यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। भिवंडी महानगरपालिका व तालुका क्षेत्रातील हरित पट्ट्यात व त्यासोबतच गावठाण जागेत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या घरांना अनधिकृत ठरवित त्यावर राहुल जोगदंड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात निर्णय देताना न्यायालयाने गावठाण व हरित पट्ट्यात बांधकाम यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबतची अंमलबजावणी करताना एकाच दिवशी शहरात भादवड हद्दीतील हरित पट्ट्यात बांधलेल्या परंतु शासकीय सर्वेक्षणात अनधिकृत ठरविलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी आज महानगरपालिका प्रशासनाकडून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असताना महानगरपालिका क्षेत्रातील भादवड व पोगाव येथील घरे तोडण्यास विरोध करण्यासाठी श्रमजीवी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने कारवाई होऊ शकली नाही। आज हरित पट्ट्याच्या ज्या जागा आहे त्यामध्ये असलेले जे बांधकामं आहेत ते खाजगी जागेतले आहेत, सरकारी जागेतले आहेत, अशा बऱ्याच ठिकाणच्या ज्या बांधकामांवर शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोटिसा ज्या आलेल्या आहेत या नोटिसांच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं कोर्टाने ऐकून घ्यावं आणि कोर्टाचा जो निर्णय आहे आम्ही त्या निर्णयाचा आदरच करतो, कारण न्यायप्रणालीचा न्यायदेवतेचा आम्ही आदर करणारी लोकं आहोत सर्व। परंतु ह्या ठिकाणी गोरगरीब लोकं आहेत ज्यांची त्या हरित पट्ट्याच्या जागेमध्ये पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे असलेली जी घरं आहेत, हरित पट्टा हा नंतर डिक्लेअर झाला, परंतु वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहणारी लोकं आहेत, त्यांचं त्या ठिकाणी घरपट्ट्या आहेत, पुरावे आहेत आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अवधी दिलेला नाही किंवा ते म्हणणं कोर्टाने न ऐकून घेता एकतर्फी निर्णय झालेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कोर्टाने माननीय कोर्टाने ह्या ठिकाणी पुनर्विचार करावा आणि त्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून नंतर जो निर्णय देतील त्या निर्णयांचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी स्वागत करणार आहोत। या ठिकाणी अनेक सर्वपक्षीय नेते मंडळी आहेत, सर्व प्रकारचे ह्या ठिकाणी जे बाधित लोक आहेत ही एकत्र आलेली आहेत आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येऊन ह्या निर्णयासंदर्भामध्ये आज आमचा सर्वांचा जो विरोध आहे आज शासनाला आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवणार आहोत। निश्चितपणे यामध्ये प्रशासनाचा कुठेतरी